वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील बहुचर्चित अंकिता पिसुट्टे जळीतकांड प्रकरणाच्या सुनावणीला 14 डिसेंबर पासून हिंगणघाट येथील जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयात सुरुवात झाली आहे. काल या खटल्यासाठी आरोपी तर्फ नागपूर येथील ऍडव्होकेट भूपेंद्र सोने यांनी वकीलनामा दाखल केला. यावेळी आरोपी विक्की नगराळे याला 11 वाजता न्यायालयात हजर करण्यात आले होते. या खटल्याची पुढील सुनावणी होणार 11, 12, 13 जानेवारीला होणार आहे. यावेळी सरकारतर्फे ऍडव्होकेट प्रसाद सोईटकर हे न्यायालयात हजर होते. त्यामध्ये कोर्टातर्फे 40 फ्रेम झाले. वकालतनामा माझा पॉवर फाईल केलेला आहे. येणाऱ्या पुढच्या महिन्यामध्ये 11, 12 आणि 13 हे 3 तारीख दिलेली आहे साक्षी तपासणीकरिता. भूपेंद्र बळवंत सोने आज हिंगणघाटच्या बहुचर्चित प्रकरणामध्ये मी आरोपीतर्फे माझा वकालतनामा दाखल केलेला आहे. आजचं कामकाज म्हणजे कोर्टाचं. आज कोर्टाद्वारे 40 फ्रेम झाले आहे आणि प्रत्यक्ष सुनावलीला पुढच्या वर्षी म्हणजे 11, 12 आणि 13 तारखेला सुरू होणार आहे. पुढच्या वर्षाला तुमची कारवाई का राहील सर? का बाजू मांडणार? बाजू आरोपीतर्फे मांडायची म्हणजे ती बाजू जे तपास यंत्रणेने जी चार्जशीट सबमिट केलेली आहे त्याच्यावर जे पुरावे असतील त्या आधारावरती कोर्ट निर्णय घेणार. पुढील जे तारीख आहे ती तारीख कुठली घेतली आहे? 11 जानेवारी 12 जानेवारी आणि 13 जानेवारी 3 तारखा 3 तारखा घेतील म्हणजे नाही म्हणजे तिन्ही दिवस हे होईल का? 3 दिवस सुनावणी होणार. तिन्ही दिवस हिअरिंग होईल का सर? हो, 3 दिवस होणार. सरकारी वकिलापैकी कोण आलं सर? सर मला माफ करा, मला मी नाव म्हणजे मला माहिती नाही त्यामुळे मी त्यांचं नाव नाही सांगू शकत. MCN न्यूज करिता सचिन महाजन, वर्धा.